नमस्कार मित्रांनो एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत या अगोदरचे जे प्रश्नसंच आहेत तुम्हाला ते काय करायचे प्लेलिस्टमध्ये जाऊन पहायचे आहेत ते सुद्धा काय अतिशय महत्वपूर्ण असे प्रश्नसंच आहेत आजचा जो आपला प्रश्नसंच आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे जे मागील वर्षी म्हणजेच दोन हजार एकोणीस तलाठी परीक्षेला जी ऑनलाईन तलाठ्याचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये जे आलेले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न होते हे प्रश्न आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय केले आहेत घेतलेले आहेत ओके या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर सातास सा चार असून त्यांच्या चा वयाची बेरीज सहासष्ट वर्ष होते तर लहान भावाचे वय काय असावे इथं आपल्याला काय सांगितलंय लहान भावाचे वय काढायला सांगितलंय अतिशय आहे म्हणजे हे गणित तुम्ही वाचलं की काही सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता मित्रांनो अतिशय सिंपल आहे पहा काय करायचं फक्त आपल्याला काय करायचंय आता इथं आपल्याला काय दिलेली आहे वयाची बेरीज दिलेली वयाची बेरीज दिलेली म्हटलं इथं या ठिकाणी आपण वयाची बेरीज तशी घेतली आता इथं वयाची बेरीज असल्यामुळे आपल्याला काय करायचं गुणोत्तराची सुद्धा बेरीज करायची गुणोत्तराची बेरीज केली सात आणि चार किती होतात अकरा होतात मग अकरा छेदात घेतले आणि इथं आपल्याला काय सांगितलंय लहान भावाचे वय काढायला सांगितलंय मग गुणिले लहान भावाचं गुणोत्तर किती असणार आहे लहान गुणोत्तर किती यायच्यात सातास चार मधलं चार लहान आहे म्हटलं काय होईल चार विषय संपला पहा अकरा एक अकरा अकरा सक सहासष्ट सहा गुणले चार राहिलं सहावी चौक किती चोवीस लहान भावाचं वय किती असणार आहे चोवीस वर्ष असणारे ऑप्शन आहे का आपल्याला चोवीस पहा पर्याय क्रमांक तीन आपल्याला ऑप्शन दिलेला आहे चोवीस काय सांगितलं तर मी अतिशय सोपे काही सेकंदात वय काढ आपल्याला या ठिकाणी काय येत उत्तर काढता येते आता या ठिकाणी आपल्याला समजा इथं लहान भावाचं विचारलं होतं लहान भावाऐवजी जर आपल्याला इथं मोठ्या भावाचं जर विचारलं असतं मोठ की मोठ्या भावाचं वय किती तर आपल्याला फक्त काय करावं लागलं असतं या चारऐवजी आपल्याला या ठिकाणी मोठं गुणोत्तर म्हणजे सात घ्यावं लागलं असतं मग किती झालं असतं सात सकुन किती सात गुण सहा बरोबर किती बेचाळीस पा या दोघांच्या वयाची बेरीज करा समजा चोवीस साधे की बेचाळीस जर बेरीज केली तर किती येणार आहे आपली सहासष्टच आहे म्हणजे तुम्हाला काही विचारू लहान भावाचं वय विचारू किंवा मोठं भावाचं वय विचारू मेथड एकच आहे अतिशय सोपं आहे ओके या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे पहा आपला राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे व त्यांच्या वयाची वजाबाकी छत्तीस आहे तर राजूचे वय किती सेम त्याच टाईपचं गणित आहे फक्त या ठिकाणी आपल्याला काय दिले पहा त्यांच्या वयाची वजाबाकी दिलेली याच्या अगोदरच्या गणितात आपल्याला काय दिलती बेरीज दिलती आता या गणितामध्ये आपल्याला काय दिली वजाबाकी दिली मग काहीच करायच नाही फक्त वजाबाकी जशाच तशी मांडून घेऊ छत्तीस भागीले काय करायचं गुणोत्तराची वाजाबाकी करायची गुणोत्तराची काय करायची वाजाबाकी करायची सहातून तुन ती सॉरी नवातून तीन गेले खाली किती राहतील सहा राहतील गुणिले आपल्याला काय आहे आपल्याला काय विचारलेलं आहे राजूचं वय किती विचारलेलं आहे यातलं राजूचं गुणोत्तर किती आहे तीन आहे पहा राजू व त्याच्या वडिलांचं दिलेलं आहे म्हटलं राजूचं गुणोत्तर किती आहे तीन राजूच आहे म्हटलं या ठिकाणी गुणिले आपल्याला तीन करावं लागेल पहा सहा एक सहा छत्तीस भागिले सहा खाली किती राहतात सहा राहतात सावित्रीक किती सहा गुणिले तीन बरोबर किती अठरा राजूचा वय किती आला आपलं अठरा वर्ष आलं अठरा ऑप्शन एक आपल्याला पा या ठिकाणी सुद्धा ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला अठरा दिले होते लक्षात येते अतिशय सोपं आहे या ठिकाणी जर त्याच्या वडिलांचं वय विचारलं असतं तर आपल्याला सेम पद्धत तीच होती छत्तीस छेद गुणोत्तराची वाजा बाकी किती होती सहा होती गुणिले काय गुणिले वडलाचं गुणोत्तर वडलाचं गुणोत्तर किती आहे नऊ आहे क्रिया करून घेऊया पा नऊ किती चोपन्न वडिलांचं वय किती आलं चोपन आलं म्हणजे अतिशय सोपं मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचंय विचारलंय का हे लक्षात आहे जर इथं वयाची जर वजाबाकी दिली असेल आपल्याला तर आपल्याला गुणोत्तराची वाजबाकी करायची आणि आपल्याला ज्याचं वय विचारलंय त्याचं गुणोत्तर आपल्याला काय करायचंय गुणिलेमध्ये घ्यायचं आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन आहे या ठिकाणी काय सांगितले पहा एका गावाची लोकसंख्या सध्या एक लाख आहे दरवर्षी वीस टक्के घट होते तर पाच वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल मुलांना हे गणित पाहिल्यानंतर खूप अवघड गणित वाटतं परंतु मित्रांनो हे गणित अतिशय सोपं आहे पहा मी तुम्हाला काय करतो एक ट्रिक सांगतो ते ट्रिक्स तुम्ही वापरा अतिशय सोपं गणित आहे पाहता तर या ठिकाणी पा काय सांगितलं आपल्याला एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे एक लाख आहे किती आहे एक लाख आहे पहा एक लाख लोकसंख्या आहे ओके काय सांगितलं आपल्याला ती दरवर्षी त्याच्यामध्ये काय होते वीस टक्क्याची घट होते किती टक्क्याची घट होते वीस टक्क्याची घट होते मग फक्त काय करायचं गुणिले वीस टक्के मग शंभरातून वीस वजा करायचे जेवढे आपल्याला टक्के दिले असतील थी? या ठिकाणी तेवढे टक्के काय करायचे घट होती इथं घट होती म्हणून काय करायचे शंभरातून तेवढे वजा करायचे म्हणजे किती राहतील ऐंशी आणि टक्के असल्यामुळे काय होईल छेद शंभर आता पूर्ण आणखीन एक सांगतो काय विचारलं आपल्याला इथं पाच वर्षानंतरची विचारली म्हटलं हेच आपल्याला काय करायचंय पाच वेळेस करायचंय जेवढ्या वर्षाची विचारली असेल आपल्याला तेवढं वर्ष ते काय करायचं रिपीट करायचं ऐंशी छेद शंभर गुणिले ऐंशी छेद शंभर एक दोन तीन चार वेळेस झालं अजून एक वेळेस करावं लागलं आपल्याला कारण आपल्याला काय करायचंय पाच वेळेस तेच करायचंय ऐंशी छेद शंभर ओके गणिताची आपली काय झाली आता पूर्णपणे मांडणी करून झालेली पाहा आता या ठिकाणी काय होईल पहा हा शून्य कट होईल 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 त्यानंतर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कट होईल आता आणखीन पाहा खाली या ठिकाणी किती शून्य राहिलेत एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी सुद्धा पा किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे शून्य शून्य काय होतील कट होतील आता आपलं गणित काय राहिले पहा आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ मग तुम्हाला माहित असेल आठचा वर्ग किती आहे आठ आठ चौसष्ट आठचा वर्ग किती चौसष्ट पुन्हा या ठिकाणी आठचा वर्ग होईल आठचा वर्ग किती चौसष्ट आणि गुणिले आठ म्हणजे काय होईल चौसष्ट गुणिले चौसष्ट गुणिले आठ होईल मग गुणाकार करून घेऊया आपण पहा या ठिकाणी चौसष्ट गुणिले चौसष्ट करू सुरुवातीला या ठिकाणी पहा मग चार चौक काय होईल सोळाशे सहा हातचा येईल एक सहावी चौक चार गुणिले सहा काय होईल चोवीस हातचा आलेले काय होईल पंचवीस या ठिकाणी शून्य सहावी चौक किती चोवीसशे चार हातचे किती आले दोन सहा सात छत्तीस आणि दोन किती होतील मित्रांनो अडोतीस बेरीज करून घेऊया या ठिकाणी सहा पाच चार नऊ दहाशे शून्य हा चाला एक चार किती झाले चार हजार शहाण्णव आता चार हजार शहाण्णव गुणिले आपल्याला आणखीन काय करावं लागतील हे आठ करावं लागतील चार हजार शहाण्णव गुणिले आठ गुणिले आठ गुणाकार करून घेऊया पहा आठ का किती अठ्ठेचाळीशी आठ हातचाळीस चार आठ नऊ बहात्तर बहात्तर चार किती शहात्तर हातचाळीस सात आठ शून्य शून्य सात हाचाळीस जसे आस तसे खाली घेतले आठ आठशे किती बत्तीस हे आलं आपलं उत्तर किती होईल संख्ये लोकसंख्या पाच वर्षानंतर बत्तीस हजार सातशे अडुसष्ट होईल बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आपल्याला ऑप्शन दिले का कुठं पहा ऑप्शन क्रमांक आपल्याला पहिलंच दिलेला आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट थोडी मित्रांनो संख्या काटाकाटी करण्यास वेळ जाईल गुणाकार करण्यास वेळ जाईल परंतु उत्तर तुम्हाला काही लिहा हमका असेल ओके म्हणजे थोडा जरी वेळ गेला तरी हे प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे ओके त्याच्यात जर तुम्हाला घन माहीत असतील तर आणखीन तुमचा एक गुणाकार वाचला असता त्याच्यामुळे मी पूर्ण तुम्हाला सांगतोय घन पाठ करा वर्ग पाठ करा ओके एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी येणारी जी तलाठी भरती, भरती आहे साधारणपणे एक महिन्याच्या आत काय होणार आहे तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे त्या तलाठी भरतीसाठी आपण अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीजची आहे आपली या टेस्ट सिरीजमध्ये एकूण किती दहा टेस्ट असणार मित्रांनो किती एकूण दहा टेस्ट असणार आहेत प्रत्येक टेस्ट तुम्हाला माहिती आहे शंभर प्रश्न असतील त्यासाठी वेळ असेल नव्वद मिनिटाचा आणि एकूण मार्क असतील दोनशे मार्काला एक टेस्ट असेल म्हणजे जसा तलाट्याचा पॅटर्न असतो जसा तलाट्याचा पेपर असतो सेम त्याच पेपरनुसार त्याच पॅटर्ननुसार त्याच सिलेबसवर आधारित म्हणजे त्याच अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज असणार आहे त्यासोबत अँसर की सुद्धा असणार आहे आणि त्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलं जाईल मित्रांनो ओके या टेस्ट सिरीजची प्राइस आपण किती रुपये ठेवलेली आहे फक्त शंभर रुपये ठेवलेली आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आज टेस्ट सिरीज घेतील आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस तो या ठिकाणी पंचवीस टक्के डिस्काउंट देत आहोत म्हणजे जे विद्यार्थी आज टेस्ट सिरीज घेतील त्यांना काय करायचं आहे फक्त पंचाहत्तर रुपये त्यांना पेमेंट करायचं आहे ओके आता हे पंचाहत्तर रुपये कुठं सेंड करायचे आहेत आपला जो नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेला तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे व्हॉट्सॲपवरती याच नंबरवरती काय करायचं शेअर करायचं आहे मित्रांनो ओके okay? पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चार आहे या ठिकाणी काय विचारलं होतं पहा एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या यावर्षी शेकडा पंचवीस टक्केने वाढली जर यावर्षी बागेत गुलाबाची तीन हजार पंचवीस रोपे असतील तर गेल्या वर्षी बागेतील रोपांची संख्या किती असेल या ठिकाणी काय सांगितलंय यावर्षी बागेतील फुलं काय झाले तर शेकडा पंचवीस टक्के वाढलेत त्यामुळे त्यांची संख्या किती झाली तीन हजार पंचवीस झाली तर आपल्याला विचारलंय मागील वर्षी त्या बागेमध्ये काय असतील किती फुलं असतील अतिशय सोपी एक ट्रिक सांगतो पहा संख्या किती वाढली यावर्षी पंचवीस टक्केने वाढली पा शेकडा पंचवीस वाढले म्हणजे काय झाले पंचवीस टक्के वाढली म्हणजे शंभराचे किती वाढतील शंभराचे किती होतील एकशे पंचवीस होतील मग आपल्याला काय विचारलंय यक्सचे किंवा काय होतील तीन हजार पंचवीस कशाचे होतील असं आपल्याला विचारलंय ही झाली आपली गणिताची मांडणी आता आपल्याला फक्त काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे मग तिरकस गुणाकार काय होईल आपलं पा शंभर गुणिले काय होईल तीन हजार पंचवीस छेदात काय येईल आपलं एकशे पंचवीस क्रिया करून घेऊया पहा या ठिकाणी पंचवीस ने भाग जातोय पहा पंचवीस पाच किती पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक किती शंभर ओके या ठिकाणी पहा पुन्हा पाचनी भाग जाईल इथं पहा पाच एक पाच सहा पंचे तीस आणि पाचा पाचा पंचवीस म्हणजे किती झाले सहाशे पाच आता खाली आपलं काय राहिलं चार गुणिले सहाशे पाच राहिलं काय राहिलं चार गुणिले सहाशे पाच म्हणजेच सहाशे पाच गुणिले किती चार गुणाकार करून घेऊया चार गुणिले पाच किती होईल चार पंच वीस शून्य हच्या दोन चार शून्य शून्य दोन जशाच तसे खाली घेतले सोक किती चोवीस म्हणजे काय होईल किती फुलं असतील मागील वर्षी त्या बागेमध्ये दोन हजार चारशे वीस फुलं असतील दोन हजार चारशे वीस आपल्याला ऑप्शन दिले का हे पहा मित्रांनो आपल्याला दोन नंबरला ऑप्शन दिलं होतं दोन हजार चारशे वीस अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे कोणत्या पद्धतीने करायचंय एवढं तुम्हाला कळालं पाहिजे मित्रांनो ओके मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचा मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सुद्धा काय करा कमेंटमध्ये सांगायचा पुढचा प्रश्न आहे प्रथम दक्षिणेला चोवीस किमी चालत गेला नंतर काटकोणात वळून पश्चिमेला दहा किमी गेला तर निघालेल्या ठिकाणापासून तो शेवटी किती अंतरावर असेल या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय कृष्णा दक्षिणेला चोवीस किलोमीटर गेला पुन्हा काटकोणात वळून पश्चिमेला काय झाला दहा किमी गेला तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर असेल आपल्याला विचारलंय अतिशय सोपं आहे पहा या ठिकाणी पा कृष्णाने चालण्यास सुरुवात केली काय झालं सर्वप्रथम तो काय झालाय दक दक्षिणेला चोवीस किलोमीटर गेलाय दक्षिणेला काय झालंय चोवीस किलोमीटर गेला त्याच्यानंतर काय झालं काटकोणात वळून पश्चिमेला किती किलोमीटर गेलाय दहा किलोमीटर गेलाय आणि आपल्याला काय विचारलंय तो आता मूळ ठिकाणापासून म्हणजे निघालेल्या ठिकाणापासून म्हणजे आपल्याला हे अंतर काढायला सांगितलंय आपल्याला काय सांगितलं हे अंतर काढायला सांगितलंय मग आपल्याला हे माहिती आहे दहा किलोमीटर आहे हे चोवीस किलोमीटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहिला सर या ठिकाणी काय झालंय काटकोण त्रिकोण झालाय म्हणजे आपल्याला काटकोण त्रिकोणाच काय दिलाय पाया दिलाय उंची दिली आणि आपल्याला काय सांगितलंय कर्ण काढायला सांगितलंय मग या ठिकाणी आपलं काय होतं पायथागोरचं प्रमेय लागू पडतं पायथागोरचं प्रमेय काय आहे कर्ण वर्ग बरोबर काय आहे पायावर्ग अधिक उंची वर्ग मग या ठिकाणी कर्णवर्ग आपण काय घेऊ यक्ष घेऊ कर्णवर्ग बरोबर काय होईल पायावर्ग म्हणजे पाया, पाया किती आपला दहा आहे दहाचा वर्ग अधिक काय आहे उंची वर्ग उंची किती आहे चोवीस आहे बघ चोवीसचा वर्ग आता मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत मग या ठिकाणी आपलं गणित काय होईल एकचा वर्ग बरोबर काय होईल दहाचा वर्ग किती आहे शंभर अधिक चोवीसचा वर्ग किती आहे पाचशे शहात्तर आहे किती आहे चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर मग आता दोघांची बेरीज करावं लागला आपल्याला एक्स वर्ग बरोबर काय होईल आपलं अधिक पाचशे शहात्तर बरोबर काय होईल सहाशे शहात्तर होईल मग आता या ठिकाणी एकचा वर्ग असल्यामुळे आपल्याला या सहाशे शहात्तरचं काय करावं लागणार आहे वर्ग मूळ काढवा लागणार आहे मग सहाशे शहात्तर कशाचा वर्ग आहे तर तो सव्वीसचा वर्ग आहे म्हणजे एक्स बरोबर आपला किती आला सव्वीस आला म्हणजेच हे अंतर किती किलोमीटर मित्रांनो तर हे सव्वीस किलोमीटर आहे म्हणजेच तो निघालेल्या ठिकाणापासून तो किती किमी अंतरावर असणार आहे सव्वीस किमी अंतरावरती असणार आहे पहा सव्वीस किलोमीटर आणि जर या ठिकाणी आपल्याला आणखीन ॲडिशनल विचारू शकतात काय तर तो कोणत्या दिशेला आहे असं विचारू शकतात मग या ठिकाणाहून सुरुवात केली ती म्हटलं पहा ही उत्तर दिशा या ठिकाणी दक्षिण दिशा आहे या ठिकाणी पश्चिमे आणि दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये कोणती दिशा आहे नैऋत्य दिशा आहे म्हणजे तो जर विचारला असता आपल्याला कोणत्या दिशेला आहे तर तो कोणत्या दिशेला असता सध्या नैऋत्य दिशेला असता म्हणजे अतिशय सोपं प्रकरण आहे या प्रकरणावरती तुमचा कधीही मार्क जायला पाहिजे नाही ओके पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला सहा नंबरचा या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले कोल्याला सिंह म्हटले वाघाला कोला म्हटले व हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जे प्रत्यक्षात आहे किंवा जे सत्य आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं या ठिकाणी आपल्याला गणितात काय दिलंय हेच आपल्याला काय करायचंय सत्य मानायचं मग ते काहीही असू कोणाला काहीही म्हटलेलं असू आता इथं आपल्याला काय विचारलेलं पहा शिंगे असणारा प्राणी कोणता आहे असं आपल्याला विचारलंय मग आता तुम्हाला माहिती आहे शिंगे कुणाला असतात बैलाला शिंग असतात पण पहा या ठिकाणी बैल आहे बैलाला शिंग असतात परंतु बैलाला काय आहे बैलाला हत्ती आहे मग या ठिकाणी शिंग कुणाला असतील तर शिंग हत्तीला असतील हे लक्षात ठेवा नाही तर बरेच मुलं काय करतात शिंग कुणाला असतील असं म्हटलंय की म्हणतात बैलाला शिंग असतात आणि बैलाचा पर्याय सुद्धा आपल्याला दिलेला असतो बैलाला लगेच लिहून टाकतात परंतु हे उत्तर काय चूक आहे या ठिकाणी काय बैलाला काय म्हटलेलं आहे हत्ती म्हटलेलं असल्यामुळे या ठिकाणी शिंग कुणाला असणार आहेत आपल्या गणितामध्ये पश्चिम उदाहरणामध्ये तर ते हत्तीला असणार आहेत ओके लक्षात येते अतिशय सोप आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला सात नंबरचा या ठिकाणी काय म्हटलंय पहा पाच एकशे पंचवीस तर सातास किती या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय पाचला एकशे पंचवीस तर सातला किती आता या ठिकाणी कोणता संबंध आहे पाच आणि पंचवीस मध्ये कोणता संबंध आहे तोच पॅटर्न या ठिकाणी काय असणार आहे सात आणि या पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागेवरील संख्येमध्ये असणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे पाचचा तुम्हाला जर मी सांगितलं तर आधीच वर्ग पाठ पाहिजेत घन पाठ पाहिजेत पाचचा काय एकशे पंचवीस पाचचा चा काय घन आहे पाचचा काय एकशे पंचवीस पाचचा घन आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सातचा घन करावा लागेल मग सातचा घन तुमचा पाठ असेल सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे तर ती असणारे तीनशे त्रेचाळीस ओके पुढचा प्रश्न आहे आठ नंबरचा जवळपास त्याच टाईपचा प्रश्न आला फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला इथं काय सांगितलंय गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात न बसणारा पर्याय ओळखायला सांगितलंय पर्याय काय काय दिलेत पण आपल्याला चार दिलाय आठ दिलाय सोळा दिलाय आणि पंचवीस दिलाय पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत आणि घन पाठ पाहिजे तुमच्या लक्षात आला असेल पा हा काय दोनचा वर्ग आहे हा काय आहे दोनचा घन आहे हा काय चारचा वर्ग आहे आणि पंचवीस काय पाच चा वर्ग आहे मग तुमच्या लक्षात आला असेल कोणती संख्या गटात बसत नाही तर ही संख्या गटात बसत नाही कारण या ठिकाणी काय घन आहे ही संख्या आणि बाकीच्या संख्या काय आहेत वर्ग आहेत म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणारे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ओके okay? त्याचबरोबर मित्रांनो बरेच मुलं कमेंटमध्ये मला म्हणतात की सर तुम्ही चॅप्टर वाईज लेक्चर घ्या चॅप्टर वाईज लेक्चर घ्या तर मित्रांनो आपलं जे ॲप्लिकेशन आहे एन जे अकॅडमी या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला काय देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला काय होतील दररोज आपण चॅप्टर वाईज त्या ठिकाणी व्हिडिओ ॲड करतो पूर्ण स्पष्टीकरणाचं बेसिक पासून तर आपण एकदम हाय लेवलपर्यंत काय करतो आपण प्रत्येक चॅप्टर त्या प्र आपल्या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून काय करतो घेत आहोत मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय आहे स्टोअरवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होतील वेगवेगळ्या बॅच दिसतील तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल ती बॅच तुम्हाला काय करायची जॉईन करायचे आहे मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा आहे माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती आता या ठिकाणी काय विचारले आपल्याला घड्याळात नऊ वाजले आहेत तासकाठा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती असेल ओके मग आता या ठिकाणी पहा एक छोटस घड्याळ काढूया आपण घड्याळात किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत म्हणजे या ठिकाणी बारा तीन सहा आणि नऊ घड्याळात काय झाले नऊ वाजलेत नऊ वाजले म्हटलं तासकाटा कुठं असणारे नऊ वरती असणारे आणि मिनिट काटा कुठं असेल मिनिट काटा हा बाराकडे असणार आहे मित्रांनो मग आपल्याला काय विचारलंय मिनिट काट्याची विरुद्ध दिशा मग या ठिकाणी कोणती दिशा आहे वरती उत्तर आहे मग उत्तरच्या विरुद्ध दिशा जर काढल्या आपण तर ते कोणती दिशा येईल दक्षिण दिशा येईल मग मिनिट काठाच्या विरुद्ध दिशा कोणती असणारे दक्षिण दिशा असणारे मग दक्षिण आपल्याला पर्याय दिला आहे का पहा पर्याय क्रमांक सी आपल्याला काय दिलेला आहे दक्षिण दिलेलं आहे अतिशय सोपं आहे मित्रांनो ओके त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा नजर चुकीने तुम्ही जर आपल्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करत जा मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चाललं जा ओके पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक दहा आहे या ठिकाणी काय विचारले पहा शरदला एकच बहीण आहे शरदच्या भाचीच्या मामीची आई ती शरदची कोण काय सांगितलंय शरदच्या भाचीच्या मामीची आई आता लक्षात घ्या शरदच्या भाचीची मामी शरदची कोण होईल शरदची पत्नी होईल कोण भाचीची मामी मामी कोण होईल शरदची पत्नी होईल आणि पत्नीची आई म्हटलं कोण होईल शरदची ती सासू होईल मग या ठिकाणी सासू ऑप्शन कुठे दिला आपल्याला ऑप्शन क्रमांक डी आपल्याला सासू दिलेला आहे पहा अतिशय सोपा प्रश्न होता ओके <coughs> पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक अकरा आहे माझ्याकडे दहा रुपये आहेत माझ्याकडे तीन रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते तर गणेशकडे किती रुपये अधिक आहेत आता या ठिकाणी तुम्हाला आधी सगळ्यात आधी आणि मी प्रत्येक सांगतो असतो आपल्याला प्रश्नात विचारलंय काय हे आपल्याला आधी समजून घ्यायचे आपल्याला काय विचारलं इथं गणेशकडे किती रुपये अधिक आहेत असं विचारलंय गणेशकडे किती रुपये आहेत असं विचारलंय का नाही तर गणेशकडे किती रुपये अधिक आहेत म्हणजे गणेशकडे किती रुपये जास्त आहेत हे आपल्याला विचारलंय मग आता या ठिकाणी पहा माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये होते दहा रुपये होते काय सांगितलंय जर तीन रुपये कमी असते तीन रुपये जर कमी असते तर किती रुपये असते सात रुपये असते तर ते सात रुपये काय असते गणेशकडील पैशाच्या निम्पट असते म्हणजे गणेशकडे याच्या काय आहेत दुप्पट पैसे आहेत मग सातच्या दुप्पट जर केले आपण तर किती होतील चौदा आता आपल्याला काय मिळालं गणेशकडे किती रुपये आहेत गणेशकडे चौदा रुपये आहेत पण आपल्याला काय विचारलंय किती रुपये अधिक आहेत असं विचारलंय म्हटलं आपल्याला चौदा वजा माझ्याकडे असलेले पैसे दहा रुपये त्याच्यातून काय करावं लागतील वजा करावं लागतील म्हणजेच गणेशकडे किती रुपये अधिक असणार आहेत चार रुपये अधिक असणार आहेत मग चार नंबर चार रुपये ऑप्शन कुठे दिले आपल्याला पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे पा चार रुपये अधिक आहेत ओके लक्षात येतंय आहे अधिक प्रश्नात आपल्याला प्रश्न सोपा असतो फक्त आपल्याला वाचायचं काय असतं प्रश्नात विचारलंय काय नाही तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो है? या ठिकाणी चौदा आणतो आपल्याला असं वाटतं की गणेशकडे किती रुपये येत असं असं विचारलंय आणि आपण चौदाला उत्तर लिहून टाकतो परंतु हे उत्तर आपलं काय होतं मग चुकतं लक्षात येतंय त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बारीकपणे प्रश्न वाचायचा आहे प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय ते व्यवस्थित वाचायचं आहे ओके पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक बारा आहे तीस एप्रिल रोजी रविवार असल्यास अठ्ठावीस मे रोजी कोणता वार असेल काय सांगितले आपल्याला आप तीस एप्रिलला रविवार असल्यास अठ्ठावीस मे ला कोणता वार असेल आता या ठिकाणी पहा एप्रिल महिना काय असतो सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागेल एप्रिल महिना किती दिवसाचा असतोय एप्रिल महिना तीसच दिवसाचा असतोय म्हटलं तीस एप्रिल ते अठ्ठावीस मे याच्यामध्ये अंतर किती असणार आहे अठ्ठावीस दिवसाचं अंतर असणार आहे मग अठ्ठावीस छेद आपल्याला काय करायचंय सात करायचंय सात एक सात सात चोक अठ्ठावीस या ठिकाणी काय झाला निशेष भाग गेला बाकी खाली शून्य राहते बाकी काय राहते शून्य बाकी राहते म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे तोच वार काय असणार आहे अठ्ठावीस मेला असणारे मग तीस एप्रिलला कोणता वार होता रविवार होता म्हटलं अठ्ठावीस मेला सुद्धा कोणता वार आहे रविवारच असणार आहे मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक तेरा आहे या ठिकाणी काय सांगितलंय पहा दुपारी तीन वाजून तीस मिनिटे झाली असता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशात असेल अतिशय सोपं आहे काय सांगितलं दुपारी तीन वाजून किती मिनिटं झालेत तीस मिनिटं झालेले आहेत पहा आणि विचारलं आपल्याला तासकाटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशात असेल मग या ठिकाणी तीन असतील या ठिकाणी चार पाच आणि सहा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तीन वाजून तीस मिनटं म्हणजे आपला काटा कुठं असणार आहे तीनच्या थोडा पुढं असेल तीस मिनटं म्हटलं मिनिट काटा कुठे असेल वरती असेल आणि आपल्याला या ठिकाणी किती अंशाचा कोण असेल असं आपल्याला विचारलेलं आहे मग तुम्हाला माहिती आहे की तासकाट तासकाटा काय होतो एका मिनिटात काय होतो एक छेद दोन अंश पुढं जातो आणि मिनिट काटा एका मिनिटात किती अंशांनी पुढं जातो तर सहा अंशांनी पुढं जातो मग या ठिकाणी पाप या ठिकाणी पाच मिनिटाचं अंतर असतं म्हणजे या ठिकाणी किती अंशांनी पुढं जाईल तीस अंशांनी पुढं जाईल या ठिकाणी तीस अंशांनी पुढं जाईल आणि या ठिकाणी सुद्धा काय होईल तीस अंशांनी पुढं जाईल मग तिघाची बेरीज केली किती झाली नव्वद झाली परंतु या ठिकाणी आणखीन एक लक्षात घ्या साठ मिनटं झालीत म्हटलं मिनिट काटा सुद्धा काय तास काटा सुद्धा काय होतो तीनवरून थोडा थोडा पुढे आलेला असतो म्हणजे तो कुठं आहे तीन आणि चारच्या मध्ये आहे मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे काटा एका मिनिटात काय होतो एक छेद दोन अंश पुढं जातो मग तो तीस मिनिटात किती पुढे जाईल तीस भागीले दोन करायचं उत्तर किती येतं पंधरा येतं मग ते पंधरा नव्वद मधून काय करायचे वजा करायचे पंधरा अंश नव्वद मधून पंधरा गेले खाली किती राहतात पंच्याहत्तर अंश राहतात म्हणजे तीन वाजून तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तर तो पंच्याहत्तर अंशाचा कोण होईल मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौदा आहे या ठिकाणी काय विचारले पा एकोणीस रुपये पन्नास पैसे वजा बारा रुपये साठ पैसे काहीच नाही वजाबाकी करायला सांगितले आपल्याला आणि एकोणीस किती एकोणीस रुपये पन्नास पैसे आणि बारा रुपये साठ पैसे फक्त आपल्याला काय करायचं अशा प्रकारची वाजाबाकी करता येईल मित्रांनो पैशाखाली पैसे मांडायचे आणि रुपयाखाली खाली रुपये मांडायचे ओके मग या ठिकाणी वाजाबाकी करून घेऊया पहा शून्यातून शून्य जाईल पाचातून सहा जात नाही म्हटलं इकडून हातचा घेतला पंधरा झाले पंधरातून सहा गेले खाली किती राहिले नऊ राहिले घेतलेला हातचा देऊन टाकला नवातून दोन एक तीन नवातून तीन गेले खाली किती राहिले सहा राहिले एकातून एक गेला शून्य राहिले किती रुपये राहिले सहा रुपये नव्वद पैसे सहा रुपये नव्वद पैसे कुठे ऑप्शन क्रमांक पहिलंच आहे आपल्याला सहा रुपये नव्वद पैसे ओके लक्षात येत मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक पंधरा या ठिकाणी काय विचारले पा चार पॉईंट तीन गुणिले पाच बरोबर किती अतिशय आहे आपल्याला फक्त काय सांगितलंय गुणाकार करायला सांगितला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो व्हिडिओमध्ये याच्या अगोदर पण की आपली तलाठी भरतीसाठी स्पेशल आपण बॅच सुरू केलेली आहे ही बॅच आपली कशाची आहे गणित व बुद्धिमत्ताची स्पेशल बॅच असणार आहे याच्यामध्ये आपण तुमचा तलाठी भरतीचा जो पूर्ण सिलेबस आहे त्याच्यानुसार काय करणार आहोत पूर्ण गणित व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ही आपण याच्यामध्ये तुमची कव्हर करणार आहोत म्हणजे गणित व बुद्धिमत्ता चाचणी एकूण तलाठी भरतीसाठी किती मार्काला आहे पन्नास मार्काला आहे मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली तर तुम्हाला, के तुम्हाला पंचेचाळीस प्लस मार्क पंचेचाळीस प्लस मार्क काय होतील तलाठी भरतीमध्ये तुम्हाला नक्की येतील याची आपण काय देतो तुम्हाला शंभर टक्के हमी देतो मित्रांनो ओके ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायचं असेल त्यांना फक्त काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काय करतो ॲप्लिकेशनची लिंक देतो एन जी अकॅडमी या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तलाठीची बॅच दिसल नाही दिसली तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे स्टोअरवरती क्लिक करायचं आहे स्टोअरवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला काय होईल बॅच दिसतील त्याच्यावरती तलाठी बॅचवर क्लिक करायचं आहे आणि बाय नाववरती क्लिक करून बॅच काय करायचं आहे तुम्हाला कोर्स काय करायचा आहे परचेस करायचा आहे ओके मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद